प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेमुळे फळ संशोधन केंद्राचा दर्जा वाढला असून लवकरच हे केंद्र आंब्यावर संशोधन करणारे राष्ट्रीय दर्जाचे केंद्र बनेल असा विश्वास कुलगुरू डॉक्टर तपस भट्टाचार्य यांनी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच इंटरडिसिप्लिनरी सोसायटी ऑफ ऍग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्लेतील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तपस भट्टाचार्य यांनी वेंगुर्लेतील पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी सहयोगी संचालक डॉक्टर प्रदीप हळदवणेकर, डॉक्टर संजय भावे, डॉक्टर बी एन सावन आदी उपस्थित होते. जगभरात कोकणचा हापूस आंबा पोहोचला. देश विदेशातून तज्ञांनी येऊन या ठिकाणी संशोधन केले, मात्र जागतिक स्तरावर आंब्याची म्हणावी तशी प्रसिद्धी झाली नाही. त्यामुळे विद्यापीठाने संशोधनातून केलेले कार्य जगासमोर यावे या उद्देशाने फक्त आंबा या फळावरची वेंगुर्लेत पहिलीच आंतरराष्ट्रीय आंबा परिषद घेतली असून या परिषदेमुळे वेंगुर्ले हे शहर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. येत्या 3 वर्षात संशोधन असेच सुरू ठेवून आंब्यावर नवीन प्रगत तंत्रज्ञान विकसित करू अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तपस भट्टाचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. आणि पोस्टर सेशन होते आणि ही सेशन मध्ये मोस्टली आमचे जे नॅशनल इंटरनॅशनल लेवलची जे मेंबर्स आहे, चेअरमन आणि को चेअरमन आणि डेपो चेअर्स होते. टोटल आमची रजिस्टर्ड डेलिगेट इट विल बी अबाउट 314 झाली. आता वी स्टार्टेड विथ व्हेरी स्मॉल अमाऊंट विलेज कंपना ते मी त्याला सांगेन 250 अपेक्षा होती. हां 250 स्पॉट रजिस्ट्रेशनमध्ये जास्त वाढल्या. एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगते स्पष्ट. वेंगुर्ला खूप छोटा गाव आहे, मोठा गाव आहे पण दापोली सारखे आणि गोवा सारखे आणि मुंबई सारखे आणि पुणे सारखे दापोली पण छोटा आहे. मला काय कल्पना आहे, आमचीच डेलिगेट आमचीच रिपोर्टर जेवढे गेस्ट आहे अतिथी आहे इथे तुम्ही या, आंबा बघा तिथे झाडाला आणि प्लेट पर आहे आंबा, तुम्हाला हापूस आहे, हापूसची घाण आहे, हे तुम्ही घ्या आणि स्वाद घ्या. हे मला कल्पना आहे. आणि वाईल्डनेसमध्ये प्रकृती निसर्गमध्ये हे आंबाची तुम्ही सेमिनार घ्या. बरोबर सेमिनार 5-star हॉटेलमध्ये तुम्ही घेते पण ॲग्रिकल्चरल सेमिनार इथे इंटिरियरमध्ये सगळ्यांनी एकत्र करायचं. आणि आमचीच जो 44 वर्ष इथे दापोलीमध्ये वेंगुर्ल्यामध्ये आणि पूर्ण कोकणमध्ये रिसर्च जेवढेच घेतले आणि आमची जी यशगाथा आहे ते सगळ्यांनी शेअर करायचं सगळ्यांना. आणि इंटरनॅशनल रिसर्चमध्ये आंब्याची काय स्थिती आहे, मेन प्रॉब्लेम मुद्दा जो आहे आता ट्रेड कॉमर्स आणि आंब्याची एक्सपोर्ट करायचं आहे त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे, काय काय अडचण आहे ते ऑलरेडी डिस्कस झाले इथे. आणि एक खूप इम्पॉर्टंट विषय जो आहे मी शेअर करू, एक आहे आमची खूप स्ट्रेंथ आहे. आमची स्ट्रेंथ जो आहे आमची जो स्ट्रेंथ आहे ही काय आहे, 44 इयर्सचे आमची काय चांगले पब्लिकेशन केलं, रेफरन्स खूप आहे, जत्र तत्र एवढे तेवढे ॲफजॅटली रिसर्च आर्टिकलमध्ये आहे, सगळ्यांचे एकत्र करायचे. आणि मी एक सांगतो, आता मला एक सिनियर कलीग मला विचारलं, ओनली मँगो फक्त आंबा, फक्त आंब्यासाठी इंटरनॅशनल कॉन्फरन्स असा होत का, झालं ते आणि बेंगुरला केलं, नॉट इन दापोली. आणि हे पण एक कॉपी आहे तिथे नाही आहे. हे बघा, ही जो पुस्तक आहे ही इथे 58 ऑथर्स आहे
58 ऑथर्स आहेत, 58 लेखक आहेत त्याच्यावर. लेखक हे पूर्ण हे केले तिथे एवढे चॅप्टर आहे, सगळेच इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही हे करा, वजन आहे इथं. आणि दिस इज प्राईज पब्लिकेशन, यू कॅन हॅव ए लुक. आणि हे बघा, असं कुठे झालं, दिस इज फर्स्ट ऑफ इट्स काइंड, मँगोची ॲटलास. आणि तुम्ही आतून बघा, एवढीच इन्फॉर्मेशन आहे. ब्युटिफुल फोटोग्राफ्स, हे सगळेच आमचेच फोटोग्राफर केले, सगळेच बेंगुल्ले आणि दापोलीचे. ही आमची संपदा आहे, ही आमची वेल्थ आहे. हे इन्फॉर्मेशन शेअर करायचं ही मुख्य उद्देश आहे. बाकी काय होत मी तुम्हाला सांगतो स्पष्ट. इंडिया लीडिंग कंट्री आहे, प्रोडक्शन मध्ये आहे, एरिया मध्ये आहे, बरोबर आहे. एक्सपर्ट कुठे आहे मँगोची, इथेच आहे. आमचेच प्रचार प्रसार झाले नाही, बरोबर. आणि जागतिक स्तरावर झालीच नाही. नाव वेन दिस एक्सपर्ट्स केम, आमचे जे इंटरनॅशनल एक्सपर्ट्स आहे, ऑस्ट्रेलिया, थायलंड, बरोबर आहे, ते सांगते माय गॉड यू हॅव सो मच ऑफ थिंग्स अँड दिस इज अवर वेल्थ. दिस वे ऑल्सो वी आर गेटिंग सम फंड्स, और ही जी आमची रेव्हेन्यू रिसर्च होईल, ते रेव्हेन्यू रिसर्च आमची एक्सटेन्शनसाठी. डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शन आहे, त्यांच्या मी लिहितो. हे ॲक्च्युली त्यांचेच पब्लिकेशन आहे. युनिव्हर्सिटीमध्ये जेवढेच पब्लिकेशन होत नाही, सगळे डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शनची जबाबदारी आहे. आणखीन एक मी सांगतो तुम्हाला, हे मी ऑलरेडी तुमच्याच एक दोन पत्रकारांना मी सांगितला. आमचे जे एक मित्र आहे डॉक्टर अजित शिरोदकर, ही एक इन्फॉर्मेशन इथं दिलं आहे. ही जी फोटोग्राफ आहे, ही फोटोग्राफ सांगतो तुम्हाला. हे पिछवाई टेम्पल पेंटिंग आहे बिकानेर की, 18th century. हे बघा, इथे मँगो आहे आणि हे पूर्ण आर्ट आहे. यानि मैंगो आणि आर्ट आणि पेंटिंग हे पण लिंक्ड आहे. आणि आमचेच हे जो इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे, त्याची मुख्य उद्देश्य दोन सेंटेन्समध्ये इथे हे केलं. तुम्हाला कॉपी डॉक्टर बाबासाहेब दिले, ते तुमचे किटमध्ये आहे. हे जो आहे ना, त्याची मागे आहे सेंटेन्स काय आहे. We meet at this International Mango Conference 2018 to discuss, काय काय डिस्कस करायचं, ॲग्रो टेक्निक्स, जेनेटिक्स, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, प्रोडक्शन इकॉनॉमिक्स अँड मोर. व्हाईल डुईंग सो, लेट हे करताना आमची जो इतिहास आहे आंबाची, हे पण तुम्ही